लोकसभेचे माजी खासदार भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष हरिभाऊ माधव जावळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत त्यांच्यावर उपचार सुरू होते. 3 जूनला त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर गेले काही दिवस मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज दुपारी 12:30 दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, 1 मुलगा, सून, नातवंड असा मोठा परिवार आहे. दरम्यान हरिभाऊ जावळे यांना उपचारासाठी 7 इंजेक्शन्स लागणार होती, मात्र ती वेळेवर उपलब्ध होऊ न शकल्यानं त्यांचा मृत्यू झाला असा मोठा आरोप भाजपचे नेते एकनाथ खडसेंनी केला आहे. या ठिकाणी त्यांना कोरोनाचा आजार झाला आणि या आजारामध्ये त्यांना बॉम्बे हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं. ॲडमिट करण्यानंतर 10-12 दिवस त्यांना ज्या इंजेक्शनची आवश्यकता होती ते इंजेक्शन उपलब्ध होऊ शकले नाही आणि शेवटी आज म्हणजे परवा दिवशी 2, काल 3 आणि आज 2 असे 7 इंजेक्शन आज उपलब्ध झाले आणि आज त्यांचा तो कोर्स सुरू होणार होता. कदाचित तो कोर्स सुरू झाला असता तर त्यांचा जीव वाचला असता. तो आपल्या खूप प्रयत्नानंतरही ते उपलब्ध होऊ शकले नाही.